खोतवाडी तालुका हातकले येथे दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडरचा साठा केलेल्या दोन ठिकाणी छापे टाकले या प्रकरणी शहापूर पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनील दत्तात्रय चोपडे व पंचेचाळीस राहणार चोपडे गल्ली खोतवाडी व संजय सिद्धप्पा दुप्ताळे राहणार खोतवाडी अशी त्यांची नावे आहेत या कारवाईत वेगवेगळ्या कंपन्यांचे पाच गॅस सिलेंडर व रोकड असा सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सिलेंडर साठा प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई केल्याने स्थानिक पोलिसांना या प्रकारची माहिती नव्हती का असा सवाल नागरिकातून उपस्थित होत आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी खोतवडी येथील संजय दुबदाळे व सुनील चोपडे याच्याकडे बेकायदेशीर रित्या सिलेंडर गॅसचा सा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने या दोन्ही ठिकाणी छापा मारला त्यामध्ये धूपदळे याच्याकडे भारत आणि एच पी गॅस एच पी गॅस कंपनीचे आठ हजार पाचशे रुपये किमतीचे तीन गॅस सिलेंडर व एक हजार रुपये तर सुनील चोपडे याच्याकडे इंडियन कंपनीच्या पाच हजार पाचशे रुपये किमतीच्या दोन टाक्या व एक हजार रुपये असा एकूण सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे खोतवडी गावात गॅस सिलेंडरचा बेकायदेशीरित्या साठा केला जात असल्याची माहिती मिळून बाहेरील पथक येऊन कारवाई करते मात्र त्याची माहिती स्थानिक पोलिसांना कशी नव्हती यामागचे गौड बंगाल काय असा सवाल उपस्थित केला जात आहे